नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी. वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या मनात कोण? नरेंद्र मोदी, शरद पवार, राहुल गांधी की उद्धव ठाकरे, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि आज आपण आहोत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये. बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी आपण आहोत. मोरगाव येथील जनतेशी आपण संवाद साधणार आहोत. बारामतीची लढत खूप रंगतदार होणार आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, शरद पवार विरुद्ध अजित पवार, असाच हा सामना होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं असून नक्की बारामतीकरांना काय वाटतंय, बारामती तालुक्यातील लोकांना काय वाटतंय, याचा आपण आढावा घेणार आहोत. बारामतीकरांशी आपण बोलणार आहोत, बारामती तालुक्यातील ग्रामस्थांशी बोलणार आहोत. नक्की त्यांच्या मनात कोण आहे, शरद पवार, अजित पवार की आणखी कोणी? सरकारच्या योजनांवर ते खुश आहेत का? काय वाटतंय सर्वसामान्यांना या आहेत का तुम्ही? नाही नाही, काय बरं? कारण महागाई वाढवून ठेवलेली. एक तर महाराष्ट्रात आता पावसाची वातावरण वेगळे, लोकांना दुष्काळ आहे. या दुष्काळाचा काहीतरी शेतकऱ्यांवर पूर्ण परिणाम झाल्यामुळं आमच्या सारख्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर परिणाम झालेला आहे. शेतकऱ्याकडे जर 4 रुपये आले तर ते आमच्याकडे काहीतरी घ्यायला येतील. शेतकऱ्यांना मालाला बाजार नाही, मालाला बाजार बरं नाही, पण माल जरी पिकवायचं म्हटलं तरी त्याला पाणी कुठे शेतात? शेतकरी किती पैसे स्वतःचे? बारामती तालुक्याच्या या भागात पाणी नाही, पूर्ण भागात पाणी नाही. मोरगावला तर पूर्ण दुष्काळ आहे. आता बारामतीचा विकास तर देशात गाजतोय, पण प्रत्यक्षात परिस्थिती काय? आता वातावरण वेगळे, इथून पाठीमागचं वेगळं वातावरण होतं, पण आताचं वातावरण जरा वेगळंच आहे. कारण आता लोकांना पिण्याच्या पाण्याची अवस्था बेकार. आता टँकर चालू मोरगावमध्ये आमच्या. आता निवडणूक आहे, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचा प्रचार करायला कार्यकर्ते येतील, त्यावेळेस मग त्यांना मोरगावकर काय सांगतील? नाही, माझ्यासारखा तर मिडल क्लास माणूस स्पष्ट एक सांगेल, आम्ही मतदान तर काय बुडवत नाही, तो मतदानाचा अधिकार आहे. परंतु कमीत कमी ज्या लोकांना, शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे, अति महत्वाचं म्हणजे आपलं जगाचा पोषणदार जो म्हणतो शेतकरी, महत्वाचा त्याला जगवा, त्याच्या पाठीमागे सगळे जगतात. राजकारण हे प्रत्येक 5 वर्षाला हे बदलतंय. मोरगाव परिसरामध्ये दुष्काळ आहे, दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे. शेतकऱ्यांना जगवा म्हणजे सर्व व्यावसायिक जगतील, असं येथील व्यावसायिकांचं मत आहे. अजूनही काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू. कुठले तुम्ही? बारामती तालुका. काय सरकारच्या धोरणावर खुश आहे का? पवार साहेब, सरकारच्या धोरणावर खुश आहे का? काय म्हणले? काय सरकारच्या धोरणांवर खुश आहे का? केंद्र सरकार, राज्य सरकार, का बरं? आपलं काय बाकी ते काय शेतकऱ्यांचं काय आलं बघा तुम्ही. मोरगाव मध्ये पाणी आहे का बघा? का नाही पाणी मोरगाव परिसर? बघा परिस्थिती धरणात बघा जाऊन तुम्ही, पाणी का नाही? दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. दुष्काळ आहेच, धरणांना पाणी नाही, लोकांना पाणी नाही. आता टँकर वरून लोक तिकडून सुप्यावरून पाणी आणतात टँकर. किती गावांचा प्रश्न आहे पाण्याचा? काय उंडवडी, सुपा, हे कमी कमी 7-8 गाव जवळचे आहेत जेवढे, या आसपास मोरगावच्या आसपास सगळ्या गावांची परिस्थिती. सरकारच्या प्रतिनिधींना मी सांगू इच्छितो, मोरगाव परिसरामध्ये जो दुष्काळ आहे त्याची भीषणता एवढी वाढलेली आहे की येथील सर्वसामान्य नागरिक पाण्यामुळे पाण्यापासून वंचित आहेत आणि त्रासलेले आहेत. राजकारणाचा फड जरी बारामतीचा रंगात आलेला असला तरी सर्वसामान्य जे लोक आहेत ते मोरगाव परिसरातले जे लोक आहेत ते पाण्यासाठी वनवन करत आहेत ही वस्तुस्थिती आहे. ही जी राजकीय लढत होणार आहे, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, हा याच्यावर काय परिणाम होईल का दुष्काळी भागाचा? परिणाम दुष्काळी जो भाग आहे तो कोणावर दुष्काळी? दोघांवर परिणाम होणार. तिसरा पर्याय शोधणार ना आता, लगेच ते नाही बघू, तिकीट डिक्लेअर होत्या, नाव डिक्लेअर झाली पाहिजे. सुप्रिया सुळेंचं तर डिक्लेअर आहे नाव. नाही, ते एक डिक्लेअर झालं, दुसरं डिक्लेअर होईल ना. अजून उमेदवार आहेत ना, एकच पक्ष आहे, एकच पक्ष कोण उभं राहू शकतो? मराठा समाजाचा उमेदवार आहे, वंचितचे आहेत. मराठा समाजाने जर उमेदवारी दिली तर मग त्यांच्याकडे कल राहील 100% राहायलाच पाहिजे. त्याचा फटका अजित पवारांना बसेल की शरद पवारांना? त्याचा फटका दोघांना बसायला पाहिजे, दोघांना बसायला पाहिजे. ह्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत मोरगाव परिसरातल्या. दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळं मोरगावकर पाण्यासाठी खूप वनवन करतायत. कोणत्या भागातले तुम्ही? कुठले तुम्ही? इथले जे पांडेश्वर. काय प्रश्न आहे त्या भागातले? पाण्याचा मेन प्रश्न. शेतीला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही. शेतीला पाणी नाही, पिण्याला पिणार नाझरे तलाव आमचा आटला, आता नाही आहे पाणी. राजेदादांचा विकास तर बारामती चा जो विकास आहे त्याची सगळीकडे चर्चा आहे, मग इकडे पाणी का नाही? म्हणजे योजना आहेत पण त्याला आता आवर्तन नाही, पुरेशी आवर्तन नाही, धरणाचे आवर्तन येत नाही. खडक वासल्याचं पाणी येत नाही इकडे, जाणार उपसा सिंचन आणि सिरसाई उपसा सिंचनला नाही पाण्याची, पाणी कमी पडते. येस. आणि आता तुमचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, मात्र बारामतीचं राजकारण तापलेलं आहे.
अजितदादा एका बाजूला, शरद पवार एका बाजूला, ते जेव्हा प्रचाराला इथे येतील तर त्यांना रोषाला सामोरं जावं लागू शकतं? 100% जावं. कारण काय माहितीये का, की विकास आहे, त्यांच्याकडे मोठी पदं होती, हे होतं, विकास केलेला आहे, तालुक्याचा विकास झालाय, सर्वसामान्याला उपलब्ध करून दिलेत साधनं, पण आज त्याचं वापर होई नाही. म्हणजे योजना किती मोठ्या झालेल्या आहेत, जाणं आहे उपसा सिंचन आहे, पुरंदर उपसा सिंचन आहे. पुरंदर उपसा सिंचनची तर एवढी बिकट परिस्थिती झाली होती मध्यंतरी, की पिकं जळली तरी बी पाणी नाही आलं, त्याचं खूप मोठं नुकसान झालं. तर नुकसान होणार ना साहेब, अशी परिस्थिती आहे की तुम्ही मला सांगा, उभं पीक ऊस आहे का, टेलर बघा दाखवा, तिकडे दाखवा टेलर, जाळून आणलंय का नाही, काय जाळले, वला असल्या कशाला जाळतेल, वाळलं ना म्हणजे वजन घटलंय. तर आता ही जेव्हा ही लढत होणार आहे अजित दादा विरुद्ध शरद पवारच्या लढत होणार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या जरी उमेदवार असल्या तर खरी लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार होणार आहे. मग आता हा जो परिसर आहे, जो पाण्याने त्रासलेला परिसर आहे, कोणासोबत आहे आता? सोबत कसं जाणार, म्हणजे मतदान कोणाला जास्त होईल कोणाला कमी होईल, कसं मतदानाचं कसं असतंय? आता स्थानिक पुढारी आहेत, ही आहेत, ती लोकांना कन्व्हिन्स करणार, पण सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस वोटिंग करणार आहे त्यावेळेस त्याच्या त्याच्या मतानेच करणार ना. ही बारामती आहे, आपल्याला जनमत भेटायला खूप अवघड जात आहे. अजून काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. गाव कोणतं तुमचं? आंबी. काय खुश आहे का सरकार? हो. काय बर, दादाचा विकास भरपूर आहे, दादाचा विकास भरपूर आहे. आणि शरद पवारांचा? ना ना, दादाच्या माध्यमातून चांगला विकास झाला. आता सुनेत्रा पवारांना बहुमत राहील का सुप्रिया सुळे? सुनेत्रा पवार. पण इथे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पण दादाने आता मिठावर जमा झालेला आहे, जाणार सिरसाच्या माध्यमातून बंदिस्त पाहिलं पाण्याचं बऱ्यापैकी त्यांनी नियोजन केलेलं. पण आता ते होईल तेव्हा होईल, आता लगेच विधानसभा लोकसभेच्या निवडणूक 100% होणार ते. 100% होणार, एवढा विश्वास का अजित दादा? हा बरोबर, एवढा विश्वास का? विकासच बरोबर त्यांच्या माध्यमात. शरद पवारांनी विकास केला नाही का? शरद पवार त्यांच्या माध्यमात त्यांनी बी केला, पण दादाचा भरपूर विकास आहे तालुका. अजित दादांचा विकास आहे त्यामुळं मोरगाव परिसरातील लोक अजित दादांना पसंती देतील असं यांचं मत आहे. अजून काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आंबी खुर्द, सरकारच्या धोरणावर खुश आहेत का तुम्ही? हा आहे ना, कारण त्यांनी लाभ दिलेला आपल्याला. काय लाभ दिला? लाभ दिला म्हणजे आता ही पैसे पाठवतात ना, 2000 रुपये आपले वर्षाला, 6000. अजित दादा सरकार मध्ये माहिती आहे घ्या. अजित दादाने आमचे भरपूर कामं केलेली होती. काय काय कामं केली? काय आता सगळे टाकीचं, परत पूल मोठा केला आमच्या आंबीचा, एक नंबर, परत रस्तो. शरद पवारांचं काम? शरद पवारांचं चादूवर काम होतं ना, आता अजित दादा सगळं करतात ना आमच्या. आता शरद पवार वेगळे झालेत, अजित पवार वेगळे झाले. झालेत ना, मग आता शेवटी कसं आहे, आम्हाला शरद पवारच्या मागे राहावं लागेल. निवडणुकीत कोणाच्या मागे राहणार? शरद पवारच्या, कारण ती मी नाही ना आमच्या पाठ. सुप्रिया सुळे शरद पवारांचे उमेदवार आहेत, अजित दादांच्या उमेदवार सुनेत्रा पवार असू शकतात. बरोबर ना, आम्ही सुप्रियता आहे. पण काही लोक सुप्रियाताईंना पसंती नाही देत, अजित दादांनाच देतात. काय बरं, आम्ही मेन खोड सोडू शकत नाही. म्हणजे हा माझा आता जवळजवळ 65 आहे ना, त्यामुळे आम्ही शरद पवार म्हणजे त्यांना पहिल्यापासून ओळखून जातो ना. अजित दादा आहे ना, काम भरपूर केल्यात, पण ती मेन खोड आहे ना, असं आहे ना. अजित दादांनी खूप कामं केलेत, परंतु शरद पवारांचं एक काम आहे, ते जे मुख्य आहेत शरद पवार त्यांच्यामुळेच झालंय, त्यामुळे शरद पवारांना आम्ही सोडणार नाही. आपण बारामती विधानसभा मतदारसंघात आहोत आणि मोरगाव गावातील नागरिकांशी संवाद साधतोय. नक्की सरकारच्या धोरणांवरती खुश आहेत का, सरकारची कामं कशी आहेत, आणि येणारा खासदार कसा असावा, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सरकारची जी धोरणं आहेत त्याच्यावर तुम्ही खुश आहात? शरदजी पवार चंद्र. सरकारची जी धोरण आहे त्याच्यावर खुश आहे का? खुश आहे, खुश. आणि अजित दादा आहेत सरकार बरोबर? चालेल, ते पण आमचे आहेत, पण आम्ही सुप्रियाताईंसोबत. तू काय बरं सुप्रियाताई? शेट सांगते सांगा. सुप्रियाताई का बरं? सुनेत्राताई का नको, सुप्रियाताई का पाहिजे? पहिल्यापासून साहेबांनाच आम्ही मानत आलेलो आहे. आपण अजित दादा साहेबांबरोबरच होते ना? होते ना, पण ते गेले ना आत्ता राष्ट्रवादी, तशी त्यांनीच हे केलेली, निर्माण केलेली. आता साहेबांचं जे घड्याळ होतं पहिलं, त्यात अजित दादांकडे घड्याळ्याच्या चिन्हावर सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत, तो तरी आता सुप्रिया सुळेंची आहे. सुप्रिया सुळेंचं जे चिन्ह आहे ते कसं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार? सर्वसामान्यपर्यंत पोहोचायची गरजच नाही, कारण शरदचंद्र पवार साहेब आहेत ना, त्यांच्या नावाने ते सगळं ते चिन्ह आपोआपसात चिन्ह दाबायला लागतं ना तिथं. सर्वसामान्य लोकांना जे आहेत, अशिक्षित लोक आहेत, वयस्कर लोक आहेत, त्यांना कसं पोहोचवणार? कारण साहेबांचं आधी स्टार्टिंगला गाय वासरूचे चिन्ह होतं,
त्यानुसार साहेबांनी जेव्हा चिन्ह ते एवढं प्रसारित कोणतंही चिन्ह असलं तर फरक पडत नाही. पवार साहेबांना कोणतंही चिन्ह असलं तर फरक पडणार नाही असं त्यांचं मत आहे तरुणांचं. आता तरुण वर्ग जिकडं असेल त्याचा विजय होणार. पण तरुण वर्ग आणि शरद पवार हे समीकरण कसं काय जुळतंय? त्या 80 वर्षाचा पहिलवान आहे मला वाटतं. 80 तरुणांना शरद पवार काय आवडतात? कशा तरुणांना शरद पवार काय आवडतात? आता जी जुनी तरुण होती त्यांना तरुणांना संधी साहेबांनी दिलेली. आता इथून पडत पण तरुणांना साहेबच संधी देतात. तरुणांचे आयडॉल शरद पवार ठरतील का? 100% ते आयडॉल शरद पवार ठरतील असं या युवकांचं मत येत आहे. बारामतीमध्ये आहोत आपण. शरद पवारांना मानणारा वर्ग येत आपल्याला भेटतोय. जसा अजित पवारांना मानणारा वर्ग आहे तसाच शरद पवारांनाही मानणारा वर्ग आहे. आपण बारामती विधानसभा मतदारसंघात फिरतोय. नक्की बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाची चर्चा होणार याचा थोडा आपण कल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही काही युवक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण. काय गाव कोणतं आहे तुमचं? मासळवाडी. व्यवसाय काय तुमचा? ड्रायव्हर. ड्रायव्हर आहे. काय सरकारच्या योजना धोरण ड्रायव्हर साठी चांगली आहेत का? नाही ना. नाही मग काय सांगाल तुम्ही सरकारच्या धोरणांवर? सरकारचं काय तर ते जे मध्ये नियम काढला ते सरकारने बंद केला पाहिजे. जो मधला नियम आला होता कायदा आला तो बंद केला पाहिजे. बंद केला पाहिजे ड्रायव्हर साठी. आणि आता लोकसभा निवडणूक आहे. अजितदादा शरद पवारांना सोडून गेलेत. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत. त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे तर आहेतच. आता ही लढत कशी होईल? आता एक घराणेशाहीची लढत आहे. त्यांनी एकाला सोडणं एकाला धरणं त्यांचं त्यांनी ठरवायला पाहिजे ना. सर्वसामान्यांनी काय करायला पाहिजे ना? सर्वसामान्यांनी काय करायचं? सर्वसामान्यांनी काय आता दादाच्याच मागे लोक जाणार. पवार साहेबांच्या का नाही? शरद पवारांच्या मागे काय? पवार साहेबांनी काय पाण्याचा प्रश्न सोडवला नाही आतापर्यंत. दादानी पुरंदर उपशेचं पाणी गाव ते दोघे एकत्रच होते ना. पण दादांनी जी योजना आणली ना ती आता सध्या. बारामतीकर कोणाला पसंती देतील? सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळेंना? शेवटी अनुभवी माणसाचा माणूस विचार करतात. कोणी अनुभवी? सुप्रिया सुळेचा अनुभव आहे. पण सुप्रिया सुळेंच्या विरोधात मोठी फौज आहे. बीजेपीची फौज आहे. अजितदादाची किती जरी मोठी फौज असली किती जरी मोठी फौज असली तरी शेवटी अनुभव महत्वाचा असतो आणि कायमचं काम बी आहे. त्यामुळं जी जुनी पिढी आहे ताईंनाच सपोर्ट करत. तरुण पण सुप्रिया ताईंना पसंत काय? आता सुप्रिया ताईंच्या कामात असं काय? अनुभव महत्वाचा आहे ना. त्यांना संसदेचा अनुभव आहे भरपूर आणि संसदेत नाहीत ते. सुनेत्रा ताईंना पण एकदा संधी दिली तर ते काम करतील ना चांगल्या. शेवटी जनता ठरवेल. जनता ठरवेल. पण मोरगाव परिसर कोणाच्या पाठीशी राहील आताच काय सांगू शकणार. पण तुमची चर्चा तर कानावर पडत असते ना. सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. आपण होतो मोरगावमध्ये. सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार अशा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आपण बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि लोकांची मतं जाणून घेतोय. मोरगाव गावामध्ये आहोत. मोरगाव गावातील काही युवकांशी आपण चर्चा केलेली आहे. काही युवकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. नक्की सरकारच्या धोरणांवर तुम्ही खुश आहात? सरकारच्या धोरणावरती खुश म्हणजे आता गेली निवडणूक 2019 ह्यावेळी पार पडली. लोकसभेमध्ये सुप्रियाताईंना आम्ही मतदान त्या ठिकाणी केलं. पण म्हणावा तसा विकास बारामती तालुक्यामध्ये किंवा मी ज्या गावामध्ये राहतो मोरगाव या ठिकाणी पाण्याचे प्रश्न कायमस्वरूपी हे शेतकऱ्यांसाठी अशाच्या अशेत राहिले आणि त्याला एक तोडगा म्हणून आम्ही पर्याय शोधत आहोत ह्यावेळेस. पण तरीसुद्धा जर विचार जर केला तर ह्यावेळी लोकसभेला आम्ही तुतारीला जास्त प्राधान्य देऊ. कारण की जो पण विकास याआधी झालेला आहे आणि ज्यांच्या माध्यमातून झालेला आहे असे पवारसाहेब या ठिकाणी बारामती तालुक्यातून सुप्रियाताईंना ह्यावेळी तिकीट देत आहेत. आणि तरीसुद्धा विधानसभेला आम्ही अजितदादांचा नक्की विचार करू. पण ह्यावेळी लोकसभेला आम्ही तुतारी आणि सुप्रियाताईंनाच निवडू. पण लोकसभेला का नाही सुनेत्रा पवार? सुनेत्राताई पवारांना मी तेच तुम्हाला मागाशी सांगितलं की जर पवार आणि पवार तुमचं ठरलंय का सुप्रियाताईंना दिल्लीत पाठवायचं आणि अजितदादांना राज्यात संधी द्यायची? हो म्हणजे असंच समजावं लागेल तुम्हाला. कारण की बघा हा विकास ह्यावेळी 100% होणार. म्हणजे तुम्हाला दोन्ही पवारांना डावलायचं नाही अशा पद्धतीचं नियोजन आहे? हा 100% दोन्ही पवारांना ह्यासाठी डावलायचं नाही. कारण की इथून पाठीमागे इतिहासामध्ये असं कधीच घडलं नव्हतं की पवारांविरुद्ध पवार बारामती तालुक्यामध्ये हे पहिल्यांदा झाले. आणि ह्यावेळी कुठले जरी पवार सत्तेत आले तरी विकास हा होईल असा दबावचं राजकारण होईल का या पुढच्या 40 दिवसामध्ये?
तसं काही सांगता येत नाही बरं का. तुम्ही निवडणुका अनुभवल्या तिथून मागच्या, एकतर्फीच व्हायच्या सगळ्या निवडणुका, बारामतीत एकतर्फीच असायचा पवारांसोबत, मात्र आता दोन्ही पवार असल्यामुळे थोडी अशी तुल्यबळ लढत होणार आहे, दबावाचं राजकारण होईल का? नाही तसं मला वाटत नाही दबावाचं राजकारण होईल म्हणून, कारण की दोन्ही पण नेते राजकारणाच्या दृष्टीने बऱ्यापैकी चांगले नेते आहेत आणि खूप मोठे नेते आहेत, तर हे असं दबावाचं राजकारण या ठिकाणी ते करणार नाहीत असं मला तरी वाटतं. बारामती कोणाची म्हणायची, नरेंद्र मोदींची की शरद पवारांची? बारामती नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांचंच आहे, तर आम्ही शरद पवार साहेबांना बऱ्यापैकी प्राधान्य देऊ. आपण बारामती शहरामध्ये हा प्रश्न विचारला होता, बारामती नरेंद्र मोदींची की शरद पवारांची, त्यावेळेस तेथील युवकांनी सांगण्यासाठी थोडा नकार दिला होता, मात्र मोरगावमधील हे जे युवक आहेत ते म्हणत आहेत नुसती बारामती नाही तर महाराष्ट्र ही शरद पवार यांचा. व्हिडिओ जर्नलिस्ट फिरोज चौगुलेसह संदीप खळे, मोरगाव. करा, आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. असतं उमराट.